रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोरला भेट द्या, तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। वीज दरवाढ मागे न घेतल्यास कार्यालयाला टाळे, महेश खराडे यांचा इशारा। 15 दिवसात वीज दरवाढ मागे न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व वीज वितरण कार्यालयांना टाळे ठोकणार असा इशारा जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे। वीज दरवाढ तात्काळ रद्द करा, वीज बिलात सवलत द्या आदींचा अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मंगळवारी सांगली विश्रामबाग येथील वीज वितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। सदर आंदोलन जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। यावेळी वीज दरवाढ रद्द करा, वीज बिलात सवलत द्या, या सरकारचे करायचे तरी काय, खाली डोके वर पाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणणून सोडला। यावेळी अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी शेकापचे जिल्हा सरचिटणीस शरद पाटील, पोपात मोरे, भागवत जाधव, संजय बेले, राजेंद्र माने, प्रभाकर पाटील, ज्योतिराम जाधव, महेश जगताप, बाळासाहेब जाधव, सुरेश पाचीपरे, निखिल कारंडे, मारुती देवकर, वसंत सुतार, विनायक पवार आदींसह अन्य उपस्थित होते। वीज दरामध्ये 13-16% वीज दर वाढ केलेली आहे आणि राज्यामध्ये कोरोना आणि अतिवृष्टीचं महाभयंकर असं संकट आहे आणि या संकटामध्ये सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हतबल झालेला आहे। त्यामुळे राज्य सरकारला आमची विनंती होती की ही वीज दर वाढ रद्द करावी, वीज बिलात सवलत द्यावी। हे जर केलं नाही तर पुढच्या 15 दिवसामध्ये जिल्ह्यातल्या सगळ्या वीज वितरण कार्यालयाला टाळं ठोकण्यात येतील अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं आज देण्यात आलेला आहे। महानगर न्यूजसाठी सांगलीहून भगवान देवकर।